Morning students, standard 5th mathematics. Today we learn multiples and factors, and sub chapter is test for divisibility. Vidyarthi mitranno, aaj apan multiple and factors madil test for divisibility mhanje vibhajyatecha kasotya ha ghatak abhyasnar ahot. Test for divisibility by 2. See this very carefully. If there is a 0, 2, 4, 6, 8 in the units place, the number is exactly divisible by 2. Vidyarthi mitranno, don ne vibhajyateci kasoti aplyala jya veles olkhaychi, tya veles sankhyecha ekak sthanavarti, unit place mhanje sankhyecha ekak sthan. मग संख्येचे एकक स्थान आपल्याला माहिती आहे, त्या एकक स्थानावरती 0 4 6 किंवा 8 यापैकी कुठलाही डिजिट आला तर तो एक्झॅक्टली डिविजिबल बाय 2 असतो. टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 5. एनी नंबर विथ 5 ऑर 0 इन द युनिट प्लेस इज डिविजिबल बाय 5. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 5 किंवा 0 यापैकी कोणताही अंक आला, म्हणजे ती कोणतीही संख्या असू द्या, जर तिच्या एकक स्थानावरती म्हणजे युनिट प्लेसवरती 0 किंवा 5 यापैकी कुठलाही डिजिट असेल तर तो ती संख्या डिविजिबल बाय 5 असते. अँड थर्ड टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 10. एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट्स प्लेस इज डिविजिबल बाय 10. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावरती जर 0 असेल आणि मग ती कोणतीही संख्या, कितीही अंकी संख्या असली, तिच्या जर एकक स्थानावरती 0 असेल तर ती एक्झॅक्टली डिविजिबल बाय 10 असते. म्हणून या टेस्ट ज्या आहेत डिविजिबिलिटीच्या, याचा आपण स्टडी करायचा आणि यावर आधारित पुढे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. सॉल्व द प्रॉब्लेम सेट नंबर 33. क्वेश्चन फर्स्ट, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 2. स्टुडंट वी फाइंड आउट द 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 2. वी लर्न एज अ टेस्ट डिविजिबिलिटी बाय 2. If there is a 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, that number is exactly divisible by 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण दोनची विभाज्यतेची कसोटी शिकलेली आहे. त्याच्यात काय सांगितलेलं आहे की जर संख्येच्या एकक स्थानावरती 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या एक्झॅक्टली 2 ने डिव्हिजिबल असते, म्हणजे विभाज्य असते. मग आता आपल्याला या ठिकाणी 5 संख्या अशा लिहायच्या आहेत की त्या संख्येच्या युनिट प्लेस वरती 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक येईल. आणि ते किती लिहायचे आहेत, राईट 5 3 डिजिट, म्हणजे 3 अंकी संख्या लिहायच्या आहेत. पहिली संख्या लिहू आपण 100, पहा याच्या युनिट प्लेसवरचा अंक, पहा काय आला 0. दुसरी संख्या लिहिली मी 522, पहा विद्यार्थी मित्रांनो युनिट प्लेस वरती काय आलाय, 2 आलाय. तिसरी संख्या मी लिहिली इथं 464, पहा युनिट प्लेस वरती 4 आलाय. पुढची फोर्थ नंबरची संख्या लिहिली मी 926, पहा युनिट प्लेस वरती 6 आलाय. आणि शेवटची संख्या लिहिली मी 728, पहा. जर या संख्या आपण पाहिल्या तर तुम्ही लक्षात घ्या की याच्या युनिट प्लेसवरती 0, 2, 4, 6 आणि 8 आलेले आहेत, म्हणजे ह्या एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय किंवा मल्टिपल बाय 2 आहेत. नंबर 2, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 5. आता मल्टिपल ऑफ 5 म्हटले की आपण पाहिलेलं आहे की युनिट प्लेसवरती जर 0 आणि 5 असेल तर दोन नंबर आर मल्टिपल बाय डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे आपल्याला संख्येच्या एकक स्थानावरती 0 किंवा 5 येणाऱ्या संख्या इथे लिहायच्या आहेत. मग इथे मी लिहू सुरुवातीला, पहा मी लिहिलं 155,
पार युनिट प्लेस वरती म्हणजे एकच स्थानावरती काय आलाय फाईव्ह आलाय. दुसरी संख्या लिहिली मी 720 युनिट प्लेस वरती काय आलाय झिरो आलाय. तुम्ही 255 पा युनिट प्लेस वरती काय आलाय फाईव्ह आलाय. पुढे 555 अँड 100 म्हणजे युनिट प्लेस वरती पहा. म्हणजे एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, युनिट प्लेस वरती या दोन अंकापैकी अंक आला की ते मल्टिपल ऑफ फाईव्ह संख्या असतात. नंबर 3, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 10. मग आपण 10 ची सुद्धा टेस्ट डिव्हिजिबिलिटी आपल्याला माहिती, एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट प्लेस दोज नंबर आर मल्टिपल बाय 10. म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकाच स्थानावरती 0 असेल फक्त तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, म्हणजे बाकी 10 ने निशेष भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते. मग अशा आपल्याला 5 संख्या लिहायच्या. तर इथे लिहिलं मी पहा 500, त्यानंतर 520, 970, 100 आणि कोणती पण संख्या लिहिली तर फक्त त्याच्या युनिट प्लेसवरती काय आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 0. तर मग तो त्याच ती संख्या 10 ने मल्टिपल असते. सी द नेक्स्ट क्वेश्चन, राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज 3. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 आणि 3 या दोनही संख्यांनी विभाज्य म्हणजे मल्टिपल असलेल्या 5 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत की ज्या संख्यांना 2 ने पण पूर्ण भाग जातोय आणि 3 ने पण पूर्ण भाग जातो अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर पहा पहिली संख्या आहे 6, कारण 2 च्या टेबलमध्ये 6 आहे, 3 च्या टेबलमध्ये सुद्धा 6 आहे. त्याच्यानंतर 12 सुद्धा 2 च्या आणि 3 च्या टेबलमध्ये आहे. त्यानंतर 18, त्यानंतर पुढे आहे 24 अँड लास्ट ॲज ए 30. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्र, 30 का लिहिलं तर आपल्याला 2 ची टेस्ट डिव्हिजिबिलिटी माहिती आहे. जर त्याच्या युनिट प्लेसवरती 0 असेल तर 2 ने भाग जातो आणि 30 हे 3 च्या टेबलमध्ये आहेत. सो स्टुडंट सी द एक्झाम्पल व्हेरी केअरफुली अँड सॉल्व द अनदर एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल. स्टुडंट सी द नेक्स्ट क्वेश्चन, इफ द नंबर गिवन इज इन द टेबल इज डिव्हिजिबल बाय द गिवन डिव्हायजर पुट द साइन इन द बॉक्स. इफ इट इज नॉट डिव्हिजिबल बाय द डिव्हायजर पुट दिस साइन इन द बॉक्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खाली हा जो चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने जर निशेष भाग जात असेल तर अशी बरोबरची खूण करायची असेल आहे आणि भाग जात नसेल तर अशी ही खूण त्या ठिकाणी बॉक्समध्ये करायची आहे. आता या ठिकाणी पहा 15 आहे, मग 15 2 ने भाग जातो का, डिव्हिजिबल आहे का, नाही, म्हणून इथे अशी 5 ने जातो म्हणून अशी आहे. आता 30 पहा, हा जो नंबर आहे 30 2 ने डिव्हिजिबल आहे का, यस 2 ने आहे, 5 ने आहे आणि 10 ने सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 34 2 ने आहे का, यस आहे, 5 ने आणि 10 ने नाही, का तर त्याच्या युनिट प्लेसवरती 5 किंवा 0 नाही. त्यानंतर पुढे आहे 46, मग 46 सुद्धा फक्त 2 नेच डिव्हिजिबल आहे, 5 ने आणि 10 ने नाही. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 55, तर 55 2 ने डिव्हिजिबल नाही परंतु 5 ने डिव्हिजिबल आहे, 10 ने पण डिव्हिजिबल नाही. कारण का तर 10 ची डिव्हिजिबिलिटी आपल्याला माहिती आहे, त्याच्या युनिट प्लेसवरती फक्त 0 पाहिजे. आता या ठिकाणी 63 आहे, पहा 63 आहे, तर हा 63 कुठल्याच एनी डिव्हिजिबल नाही, 2 ने पण नाही, 5 ने पण नाही आणि 10 ने पण नाही. 72 ने आहे, 5 ने आहे आणि 10 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. आणि लास्ट नंबर जो आहे 84 आहे, तो 2 ने डिव्हिजिबल आहे, 5 ने नाही आणि 10 ने सुद्धा नाही.